खासगी जागेत शाळा, दोन अधिकारी निलंबित। बोदेगाव जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्यांचे विना परवानगी बांधकाम प्रकरण भुवले। बोदेगाव जिल्हा परिषद वर्ग खोल्या प्रकरणी तत्कालीन गट शिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रमुखाचे निलंबन। उर्वरित दोषीवर कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर करणार जागरण गोंधळ। शेवगाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ। जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्यांचे बांधकाम विना परवानगी जिल्हा परिषदेची जागा सोडून खासगी मालकीच्या जागेत केल्याप्रकरणी दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले। यामध्ये शेवगावचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी आणि मूळ विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असणारे रामनाथ कराड आणि शेवगाव तालुक्यात कार्यरत असणारे केंद्र प्रमुख रामराव ढाकणे अशी त्यांची नावे आहेत। जिल्हा परिषद सेवा वर्तवणुकीत भंग केल्याने या दोघांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र क्षीरसागर यांनी 1964 चा भाग 2 मधील 3 अन्वय सक्तीचा वापर करून निलंबनाची कारवाई केली आहे। गटविकास अधिकारी रामनाथ कराड आणि केंद्र प्रमुख रामराव ढाकणे यांनी शेवगाव तालुक्यात बोदेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन दोन शाळा खोल्यांचे मंजूर झाल्यानंतर ते विना परवानगी जिल्हा परिषदेची जागा सोडून इतरत्र खासगी मालकीच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम केले। याबाबत बोदेगावचे माजी सरपंच रामाजी अंधरे यांनी त्याबाबत तक्रार केली होती। या प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळा खोल्यांचा झालेला खर्च निधी वाया गेला। निलंबन झाल्यानंतर कालावधीत या दोघांचे मुख्यालय हे नेवासा तालुक्यात करण्यात आले। याबाबत या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडवली आहे। जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्या अनधिकृत जागेतील बांधकामासंदर्भात दोषींवर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता। यामध्ये शिक्षण विभागाने केली कारवाई, परंतु जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने ग्रामसेवक, इंजिनियर आणि पदाधिकारी यांच्यावर अद्यापही कारवाई केलेली नाहीये। काही दिवसात कारवाई न झाल्यास येत्या 26 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर जागरण गोंधळ करण्यात येईल। शाळा खोल्यांचे बांधकाम प्रकरणातील दोषी असणाऱ्या संबंधित ग्रामविकास अधिकारी आणि बांधकाम विभागाच्या सिव्हिल इंजिनियर यांच्यावर कारवाई करण्यास जिल्हा परिषद कडून दिरंगाई केली जात असल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे। त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे। मी राममोहनराव अंधारे, माजी सरपंच बोदेगाव। हा जो आमच्या इथं शाळेचा जो प्रकार घडलेला आहे जिल्हा परिषद शाळा खोल्यांचा, याच्यामध्ये विषय असा आहे की इथं काही लोकांना एक म्हणजे स्वतःच्या हितसंबंधाविषयी त्यांना त्या जागेवरती शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा त्यांचा हितसंबंध होता। सदरची शाळा ही आमची अहमदनगर जिल्ह्यातील 2 नंबरची शाळा असून या शाळेच्या आत्ताच 1-7 वर्षापूर्वी आम्ही शाळेसाठी वॉल कंपाऊंड, शाळा खोल्या आणि शाळा दुरुस्त केलेली, परंतु ह्या लोकांनी हितसंबंध ठेवून सदरची शाळा हलवून दुसऱ्या ठिकाणी शाळा नेण्याचा यांचा जो संकल्प होता, अगोदर निर्लेखनाच्या 7 खोल्या निर्लेखन केलं आणि ते निर्लेखन करून घेतलं आणि नवीन शाळा खोल्याच्या त्या जागेवर न बांधता सदरचे माननीय मुख्य कार्य अधिकारी साहेब यांच्या नावाची जागा नसलेल्या जागेवर, म्हणजे जिल्हा परिषद मालकीची नसलेल्या जागेवरती यांनी त्या शाळा खोल्या बांधल्या। सदरच्या काळामध्ये जेव्हा यांनी लाईन आउट केली किंवा जे केलं त्यावेळेस तत्कालीन गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी कराड साहेब यांना मी 2-3 वेळेस समक्ष भेटून भ्रमणध्वनीवरून फोन करून सांगितलं की सदरची शाळा ही तुम्ही आहे त्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेवरती बांधा। जी आज शाळा अस्तित्वात आहे बोदेगावमध्ये, या ज्या तिथे शाळा खोल्या बांधण्यासाठी जागा उपलब्ध आहे, शाळेच्या पूर्वेच्या बाजूला बांधकाम होऊ शकतं, पण यांनी तसं न करता यांना असा डाव होता यांचा की एकत्रित 10-12 शाळा खोल्या बांधून दुसऱ्या जागेवरती ठेवायच्या आणि ही शाळा पूर्ण निर्लेखन करायची आणि ह्या जागेवरती हितसंबंध ठेवून सदरचं कॉम्प्लेक्स बांधायचं। आणि याच्यासाठी आम्ही त्यांना हे घातलं, त्यांनी जेव्हा आमचं म्हणणं लक्षात घेतलं नाही तेव्हा आम्ही ग्रामसेवकाला जाऊन भेटलो। ग्रामसेवकांला सांगितलं की सदरची जागा ही जिल्हा परिषद मालकीची नाही आहे, तुम्ही त्याचा उतारा कसा केला? तर ग्रामसेवकांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं आम्ही वरचीवर म्हणजे मला बॉडीने सरपंच उपसरपंचांनी सांगितलं आणि मी ते उतारा तयार करून दिला। मी म्हणलं असं नाही आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेबाची परवानगी घेऊनच तुम्ही त्याच्यामध्ये हे प्रकार करायला पाहिजे होता, पण तो म्हणला नाही काही होत नाही आहे, याच्यामध्ये काही होत नाही, तर पाहून घेऊ आम्ही। त्यानंतर माननीय गटविकास अधिकारी साहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं, त्यांनी पण आमचं म्हणणं लक्षात नाही घेतलं। त्याच्यानंतर आम्ही शिवसाहेबांना निवेदन दिलं, शिवसाहेबांनी निवेदन दिल्यानंतर थोडंसं कुठंतरी यंत्रणा हल्ली, परंतु त्याच्यात पण यांनी ते प्रकरण दाबवण्याचा प्रकार केला आणि त्याच्यानंतर परत शिवसाहेबांना आम्ही भेटलो, खरी हकीकत सांगितली, खरे पेपर त्यांना दाखवले की ही सदरची जागा आपल्याला जिल्हाधिकारी साहेबाकडून वर्ग करून घ्यायला पाहिजे, सदरची जागा ही जी आहे
ही जे गोरगरीब जे वंचित लोक आहेत बा ज्यांना घरासाठी जागा नाही ती महाराष्ट्र सरकारची जागा आहे त्यांना तिथं घरकुल वगैरे बांधण्यासाठी त्या जागेचा उपलब्ध आहे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज 24, अहमदनगर।